शेख पब्लिक न्यूज चैनल से फिर एक बार नई न्यूज के साथ आपके सामने हाजिर हुआ हूँ। आज हम बात करते हैं फोर व्हीलर गाड़ी की, जो एक लोगों का सपना होता है फोर व्हीलर गाड़ी खरीदने का या घर खरीदने का, एक सपना होता है और इतना मेहनत करने के बाद भी मतलब कुछ लोग नहीं खरीद पाते, कुछ लोग खरीद पाते। तो आज हम ऐसी चीज़ों के बारे में बात कर रहे हैं। एक हमारे थाना क्राइम ब्रांच ने एक टीम पकड़ा है, जो एक आपने वेबसाइट देखा रहेगा जिसे कहते हैं वैलेक्स के ऊपर इन लोग फ्रॉड की गाड़ियां बेचते थे। मतलब जो कस्टमर ने बेचने के लिए वैलेक्स पे डाला है, पहला ये लोग उसके घर पे जाते थे, उसका पेपर्स देखते थे, गाड़ी का पूरा डिटेल लेते थे। डिटेल लेने के बाद में ये लोग क्या काम करते थे, उसका ओरिजिनल आरसी बुक ये लोग डुप्लीकेट बनाते थे। इनके पास से कंप्यूटर भी मिला है, प्रिंटेड भी मिला है, जो प्रिंट आउट करके पेपर सब निकालते हैं, डुप्लीकेट पूरे पेपर से लोग तैयार करते थे। उसके बाद में ये कई बैंकों से लोन करते थे, लोन करके इनके अकाउंट में पेमेंट आता था, फिर बाद में मतलब फिर उस गाड़ी को बेचते थे लोग, मतलब एक से दो दो बार लोग बेचते थे। और मतलब ये हमारे थाना क्राइम ब्रांच ने पकड़ा है वैलेक्स के ऊपर की ये टीम। आपल्याला कापूर गोवळीमध्ये एक चोरीचा गुन्हा दाखल झालेला होता आणि त्यामध्ये फ्रॉड पण झाला असं निदर्शनास आल्यानंतर आपण त्यावरती सखोल अभ्यास केला। आमचे जे अधिकारी आहेत भोसले साहेब, त्यांच्या मार्गदर्शनाखाली रणरेवे साहेब आणि त्यांच्या संपूर्ण टीमने तिच्यावरती अभ्यास केला की ऑनलाईनमध्ये ज्या पद्धतीने फ्रॉड होत आहे हे नेमकं कशा पद्धतीने होत आहे, तरी कोण यामागे नेमका कोणाचा ब्रेन आहे हे शोधून काढण्यामध्ये आमच्या युनिट 5 चे जे अधिकारी आहे कर्मचारी आहेत आणि भोसले साहेब त्यांच्या टीमला हे यश मिळालं। ओएलएक्सवरती गाड़ी विकण्यासाठी जेव्हा येते त्यावेळेस ह्या येणे काय केलं की त्याची स्वतःची आयडेंटिटी लपवून त्याची एक फेक आयडेंटिटी त्याने तयार केली आणि फेक आयडेंटिटी तयार करून त्याने सर्व डॉक्युमेंट्स हे सगळे फेक बनवले। एखादी गाडीवरती जर 4.5 लाख रुपये लोन असेल कुठल्या बँकेचं, तर तो त्या ओनरला सांगायचं की हे लोन मी पेड करेल आणि ती गाडी तो फक्त 25-30 हजारात त्याच्याकडनं घ्यायचा, परंतु त्याचे एखाद दुसरा तो हप्ता भरायचा, तो एखाद दुसरा हप्ता भरल्यानंतर किंवा तोही ते भरायचा नाही, तो ती गाडी लगेच अजून एक दुसरी कुठलं चांगलं मॉडेल जर विकायला ओएलएक्सवर असेल तर ते सेम मॉडेलमध्ये त्याचे डॉक्युमेंट्समध्ये हेराफेरी करायचं आणि जी गाडी जिच्यावरती लोन होतं तीच गाडी, जी गाडी त्याने आधी घेतली होती तीच गाडी तो दुसऱ्या माणसाला विकायचा आणि अशा पद्धतीने तो ऑनलाईन हे सर्व गोष्टी करायचा। त्यासाठी तो फेक स्मार्ट कार्डसुद्धा त्याने तयार केलं होतं, त्याचबरोबर हे करण्यासाठी त्याने स्वतः एक प्रिंटर त्याने आणला होता, प्रिंटरवरती तो स्वतः ते डॉक्युमेंट्स बनवायचा, त्याने त्यासाठी काही स्कॅम्स तयार केले होते आणि त्या पद्धतीने तो हे स्कॅम करायचा। आतापर्यंत तरी आपल्याकडे 2 गाड्या आपण रिकवर केलेल्या आहेत, परंतु आपल्याला 4 गाड्या मिळते, परंतु यामध्ये अजून बरंच काही असू शकतं, कारण की ऑनलाईन जेव्हा आपण ही खरेदी करतो त्यावेळेस आपल्याला नेमकं कळून येत नाही की कोण विकत घेते आणि कोण विकत आहे, कारण की हे फार मोठं जिकरीचं काम आहे, कारण की याच्यामध्ये सखोल अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला त्यामध्ये जाता येत नाही। त्यासाठी आमच्या लोकांनी जवळपास 15-20 दिवस या ऑनलाईनचा अभ्यास केला आणि कशा पद्धतीने तो फ्रॉड करतो आणि गाड्या विकतो याचा अभ्यास करून आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचलो। हा एक उच्च शिक्षित आहे, M.Com झालेला आहे, यातला जो मुख्य आरोपी उच्च शिक्षित तो M.Com झालेला आहे आणि तो एका नामांकित कंपनीत सुद्धा काम सुद्धा करायचा आणि त्याच्या मार्फतीने त्याने यूट्यूबवरती म्हणजे पैसे कसे मिळवायचे याचं पण थोडंसं पाहिलं होतं आणि त्याच्या मार्फतीने पण त्याला फार कमी वेळेत जास्त पैसे कमवायचे ह्या वेळापोटी तो ह्या गोष्टी करायचा। काय उद्देश कमी कर्ज झाला होतं काय झालं? नाही नाही नाही, तो म्हणजे फक्त त्याला लवकरात लवकर श्रीमंत मांडण्याचं। आप वैलेक्स के ऊपर गाड़ियां जो बेचते हैं, खबरदार वो चीज मत डालिए अब, क्योंकि अब इसके बारे में फ्रॉड सामने आ गया है। तो सामने आने के बाद अगर भी आप डालते हो तो इसके मतलब आप जानबूझ के कहीं ना कहीं अपना नुकसान करना चाहते हो। तो ये जो सेकेंड हैंड जो गाड़ियां बेचते हैं, जो डीलर्स हैं, उनके बारे में भी आप देखिए, उनका भी छानबीन करिए कि ये सही है कि गलत है, उनके बारे में आप पूरा डिटेल निकालिए, क्योंकि आपकी पूरी मेहनत की कमाई ये लोग इस तरीके से फ्रॉड करके, जैसे आप देख सकते हो इधर देखिए इतने सारे कंप्यूटर है, इतने सारे प्रिंटर्स है, ये सब मिले हैं और इनके 4 आदमी पकड़े गए हैं और इनके पास 2 गाड़ियां बरामद हुई है, 2 गाड़ी और टोटल 4 गाड़ी इनकी बरामद हुई है और भी मतलब यहाँ थाना क्राइम ब्रांच
के जो सीनियर हैं वो कहते हैं कि हाँ नहीं और भी मतलब ये बहुत बड़ी लीड्स है, तो ये और भी हम इसके ऊपर इंक्वायरी चालू है, तो आप लोग होशियार हो जाइए ताकि ऐसे फ्रॉड लोगों का मतलब एक जो सक्सेस ना हो पाए। मैं फिर एक नई न्यूज़ के साथ हाजिर होऊंगा, जब तक के लिए लाल मोहम्मद शेख, नमस्कार।